मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी जाडे पोहे, अर्धी वाटी रवा, पाव वाटी बेसन पीठ, पाव चम्मच लिंबूसत्व, याच्याऐवजी दही टाकलं तरी चालेल, आणि पाव चम्मच साखर टाकायची आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. हे पा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, जिरं, कुटलेली लाल मिरची आणि थोडीशी हळद टाकून छान हे मिक्स करायचं. आता ज्या प्लेटला लावायचं त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि कढईतलं पाणीसुद्धा अगोदरच गरम झाल्यानंतर यामध्ये खायचा सोडा टाकायचा. त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनून तयार होतं. कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही प्लेट ठेवून त्यावर हे बॅटर टाकून 5 मिनटं झाकण ठेवून फुल गॅसवर होऊ द्यायचं. 5 मिनटामध्ये बनून तयारच होते. तो पाहू शकता छान असं हे फुललेलं आहे. आता थंड झाल्यानंतर त्यावर तेलाचा तडका द्यायचा. तेलामध्ये जिरं, मोहरी, चिमूटभर हिंग, कढीपत्ता टाकायचा आणि तो तडका त्यावर फिरवायचा. आणि हव्या त्या आकाराने त्याच्या वड्या हे कट करायच्या आहेत. दिसायला जेवढा मस्त आहे तेवढाच खाण्यासाठी खूप खमंग आणि बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे. हलका फुलका, जाळीदार, मऊसूद असा हा ढोकळा तयार.